नमस्कार, मी रूपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवर माझे माजघर। आज आपण बनवत आहो इडली आणि मुळहापुडी। ही मुळहापुडी म्हणजे एक ड्राय चटणी आहे, ती साऊथकडे इडलीबरोबर, डोशाबरोबर किंवा मेदूवड्याबरोबर ही चटणी खाल्ली जाते। आणि ही दुसरी चटणी आहे, ती पण साऊथकडचीच चटणी आहे। तर ह्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, आपण एक ड्राय आणि एक ओली चटणी, अशा या दोन्ही प्रकारच्या चटण्या आता आपण पाहूया आणि अतिशय छान लागत आहेत। तर पाहूया आपण त्यासाठी आपल्याला काय काय लागतंय ते। इडलीसाठी आपण एक वाटी उडदाची डाळ, एक चमचा मेथ्या आणि एक वाटी पोहे हे 5 ते 7 तास आपल्याला छान भिजत घालायचे। त्यासाठी मी हे तिन्ही सगळं एकत्र केलं आहे आणि छान 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे आपल्याला। हे अशा पद्धतीने आपल्याला छान व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने आणि 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे। आता मी त्यात पाणी घालते आणि 5-7 तास आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे। आता मी इडलीचा रवा घेतलाय। एक वाटी उडदाची डाळ असेल तर आपल्याला 4 वाट्या इडलीचा रवा घ्यायचा आहे। इडलीच्या रव्याने जर इडली केली ना तर त्या इडल्या अतिशय सॉफ्ट होतात, अगदी आपण जसे काही हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये खातो तशा पद्धतीने ह्या इडल्या होतात। आणि ह्यात सोडा वगैरे घालायची काही गरज नसते। तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया आणि मुळहापुडी करायला सुरुवात करूया। तर ही ड्राय अशी चटणी आहे, तर त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि ती भाजून घेतली। 1/2 वाटी मी चण्याची डाळ घेतली आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे। तेल वगैरे घालायची काही एक गरज नाही आहे, आपल्याला छान अशीच भाजून घ्यायची आहे। त्याचा असा थोडासा सुगंध यायला सुरुवात झाली का आपण हे काढून घ्यायचंय, खूप जास्तही भाजायची नाहीये। आता ही डाळ पण भाजून झालीये। आता मी 1/2 वाटी तीळ घेतलेत आणि ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे। ही पुडी इतकी सुंदर लागते आणि ही इडलीला आपण लावायची आहे आणि मग खायचं आहे। आता मी 5-6 लाल मिरच्या आणि कढीपत्ता तेही छान भाजून घेते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर अशा पद्धतीने हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हा कढीपत्ता आहे ना, हा असा कुरकुरीत व्हायला पाहिजे, इतका आपल्याला भाजायचंय। आता आपल्याला हे सगळं छान असं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचंय। आधी मी हे छान थंड होऊ देते आणि आता मी हे सगळं मिक्सरमधनं काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे साहित्य काढून घेऊया। तुम्हाला ही ड्राय चटणी नक्कीच आवडेल। एक चिमूटभर मी हिंग घातलंय, 1 चिमूटच घातलंय, जास्त घालायचं नाहीये। थोडस मीठ घालायचं चवीपुरतं। आणि मी सगळं साहित्य छान असं वाटून घेतलंय। आपली मुळहापुडी तयार झाली आहे। आता मी जे इडलीसाठी पीठ भिजवलं होतं ते सुद्धा आपलं झालेलं आहे आणि आता 5 ते 6 तासानंतर मी ते वाटून फर्मेंट करून घेतलं आहे आणि आता त्याच्या मी इडल्या बनवून घेते। इडली मी भांड्यामध्ये लावली आहे, इडली होते तोपर्यंत आपण खोबऱ्याची आणि टॅमॅटोची चटणी बनवून घेऊया।
मी 3 टोमॅटो धुवून घेतलेत आणि आता हे मी असे परतवून घ्यायचे थे तेलामध्ये, म्हणजे त्याची साल पण निघून येईल. हे पहा, याचा आंबट पण आहे ना तो चटणीमध्ये येतो आणि चटणीची टेस्ट पण खूप छान लागते. टोमॅटो भाजून झालेत माझे, आता मी ह्यात उडदाची डाळ आणि चण्याची डाळ भाजून घेणार आहे. आधी मी चण्याची डाळ भाजून घेते. तर मी 2 चमचे चण्याची डाळ घेतली आहे, खूप जास्त घ्यायची नाही आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे आणि उडदाची डाळ पण 2 ते 3 चमचेच घ्यायची आहे. आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे. आता ह्या दोन्ही डाळी भाजून झालेल्या आहेत. आपल्या डाळी भाजून झाल्या आहेत, आता मी त्यामध्ये 2-3 लाल मिरच्या आणि 2-4 हिरव्या मिरच्या असे दोन्हीही घातलेले आहे. कारण की असं लाल मिरच्याने रंग येईल आणि हिरव्या मिरचीने तिखटपणा येईल, म्हणून दोन्ही प्रकारच्या मिरच्या आपल्याला त्यात वापरायच्या आहेत. आता मी 1/2 वाटी खोबरं त्यामध्ये घालते आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. खूप कोरडं करायचं नाही आहे, पण थोडंसं गरम केल्यासारखं आपल्याला भाजायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि ह्यातच आता आपल्याला कोथिंबीर घालते, मी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. अगदी सोप्या पद्धतीची ही चटणी आहे, तुम्हाला नक्की आवडेल. आता ह्यातच आपण टोमॅटोचे तुकडे पण घालून घेऊया. जे टोमॅटो आपण छान परतून घेतले होते मगाशी, तेच टोमॅटोचे तुकडे केलेत आणि मी ते या पॅनमध्ये सुद्धा टाकून घेते आणि छान मिक्स करून आता आपल्याला हे छान मिक्सरमधनं काढून घ्याय. मी हे मिक्सरमधनं काढून घेतलं आहे. आता त्याला आपल्याला छान चटणीला फोडणी द्यायची. तर फोडणीसाठी मी 2-3 चमचे तेल पॅनमध्ये घेतलं आहे आणि त्यात आपल्याला मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडून द्यायची आहे, कारण मोहरी मग नाहीतर कच्ची राहिली तर ती छान लागत नाही. त्याच्यामुळे मोहरी छान तडतडून घ्यायची आहे. मोहरीसोबत मी 1/2 चमचा जिरं पण घालून घेतलं आहे आणि तेही छान तडतडलं आहे. आता चिमटीभर हिंग घालायचं आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडासा कढीपत्ता घातला आहे मी, 10-12 पानं घातली आहेत, आणि ते आपल्याला चटणीवर घालून घ्यायचं आहे. अशी छान अशी खमंग फोडणी आपल्याला ह्या चटणीला देऊन घ्यायची आहे. आता मी छान चटणी मिक्स करून घेते. आपल्या इडली ही झालेली आहे इथे, मी तुम्हाला दाखवते का इडली किती सॉफ्ट झाली आहे. ते अतिशय सॉफ्ट अशा इडल्या झालेल्या आहेत आपल्या. इडली काढून घेते मी. हे बघा किती छान अशा सॉफ्ट अशा इडल्या झाल्या आहेत आपल्या आणि अतिशय जाळीदार इडल्या आहेत. आधी मी इडली काढून घेते आणि मग त्याला कशी मुळापुरी आपण कशी खायची ते तुम्हाला दाखवते. छान अशा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा ह्या इडल्या आणि त्याच्याबरोबर आपल्याला खायची आहे आता मुळापुरी. त्यासाठी तेल किंवा तूप याचा वापर करायचा आहे आपल्याला. तर इडलीला आधी आपण तूप लावून घेऊया. बटरचा वापर केला तरी चालेल, पण मी तूप घालते आणि तूप छान असं लावून घेते आणि त्याच्यावर आपल्याला ही मुळापुरी अशी आपल्याला टाकून घ्यायची आहे. अतिशय मस्त लागतात आणि खमंग लागतात.
मी सगळ्या इडल्यांना मुळापुरी लावून घेते। आता ही चटणी घेते मी वाटीमध्ये आणि थोडीशी साईडला मुळापुरी पण घेते। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग परत भेटू या पुढच्या रेसिपीत। थँक्यू।